काय काय झालं? तुझ पप्पा काय आणतात? आणा ओ लगेच ना. इकडे 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 थांब. असला भयानक चेहऱ्याचं काय आणलं हे? वाव, मार त्याला, मार त्याला तू जोरात जोरात मारायचं त्याला. वाव काय ले बाबू, मार किरा, आवडला? गुड आफ्टरनून गाईज, वेलकम बॅक टू द मैथिली व्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि येस, उन्हाळा सुरू झालेला आहे ऑलमोस्ट. आणि पाणी प्यायला विसरू नका, मी तर सोबत बॉटलच ठेवती आहे, कारण खूप थर्स्टी फील होतं आणि उन्हाळ्यामध्ये हायड्रेट राहणं खूप गरजेचं असतं. सो इथून पुढे मी माझ्या व्लॉग्समध्ये तुम्हाला रिमाइंड करतच जाईन की पाणी प्या, पाणी प्या. बट तरीही तुम्ही पण लक्षात ठेवा की भरपूर पाणी प्यायचं आहे. उन्हाळ्यात खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ही. आणि 12 वाजून गेले दुपारचे आणि माझं लंच काहीही झालेला नाही आहे. मी आत्ता प्रिपेअर करते आहे, कारण काल रात्री अकिरा आणि मी गेलो होतो मम्मींकडे आणि तिकडून यायला खूप वेळ झाला. सो अकिरा उशिरा उठली आणि तिकडून यायला खूप वेळ झाला. सो विचार केला की आज काहीतरी हलकं फुलकं बनवेन. आणि माझ्यासाठी हलकं फुलकं म्हणजे चिकन आहे. हलकं फुलकं इन द सेन्स, मी मला व्हेजपेक्षा नॉनव्हेज खूप पटकन बनतं असं वाटतं. सो मी अभिषेकला बोलले की चिकन आणून दे आणि मी चिकन बनवेन. आणि आता त्याचंच प्रिपरेशन इकडे सुरू आहे. आणि अकिराची लुडबुड तर इकडे सुरूच आहे. मी पूर्ण वेळ जेव्हा पण ती झोपून उठते त्यानंतर ती कंटिन्युअस माझ्यासोबत तिची लुडबुड सुरू असते. जे मी करते ते तिला करायचं असतं. आणि आता ती त्या दरवाजासोबत खेळते. बऱ्याचदा मी तिला नॅपकिन देते आणि तिला सांगते की सगळं हे पुसून घे. आणि त्यावेळेला तिला असं वाटतं की आपण खूप जबाबदार व्यक्ती आहोत आणि ती खुश असते. जर तिला मी असं बोलले अकिरा हे नको करू ते नको करू की तिला खूप राग येतो आणि मग ती तेच करत बसते. सो मी तिला गुंतवण्यासाठी हा मस्त एक फंड आहे माझ्याकडे. तिला मी असं जाणवून देते की तू खूप मोठं काहीतरी करतेस आणि ते जर तू नाही केलं ती गोष्ट, ते काम तू नाही केलं तर कोणी करूच शकत नाही. तर ती छान त्यामध्ये गुंतून राहते. तर इकडे मी सिंपल चिकन बनवते आहे. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धं खोबरं, टोमॅटो, आलं, लसूण आणि आलं घेते ॲक्च्युली आत्ता. आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे, पांढरा कांदा घेतलेला आहे. हल्ली पांढरा कांदा आणते आहे मी. आणि लसूण घेतलं आहे. तुम्ही मला बऱ्याच व्लॉगमध्ये माझ्या बघितलं असेल, लसूण जे आहे ते मी न सोलता घेते चिकन मटणाला त्या मसाल्यासाठी, कारण काही फरक नाही पडत. सो वेळ पण वाचतो आणि ते पूर्ण बारीक पण होऊन जातं मिक्सरमध्ये. तर इकडे मी कुकरमध्ये करणार आहे चिकन. आणि कुकरमध्ये खूप पटकन होतं, एका शिट्टीमध्ये होऊन जातं. तर इकडे मी तेल घेतलेलं आहे, थोडंसं जास्त तेलच मी घेते नॉनव्हेजसाठी. आणि त्यानंतर थोडीशी ही वेगळी पद्धत आहे, जनरली मी कांदा भाजून घेते, बट आता इथे मी कांदा भाजून घेणार नाही आहे. यामध्ये मी दालचिनी, लवंग आणि 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 मिरे टाकलेले आहेत त्यामध्ये तेलामध्ये. आणि ते थोडंसं तडतडू देईन. आणि ते तडतडलं की मग त्यामध्ये मी डायरेक्ट आपली चटणी जी असते घरी बनवलेली कांदा लसणाची ती टाकेन. ही जी रेसिपी आहे ती मम्मीच्या फ्रेंडची आहे, तिने मम्मीला सांगितली आणि मम्मीने मला सांगितली. सो मी जनरली कांदा भाजून घ्यायचे, त्यानंतर मसाला टाकायचे आणि लास्टमध्ये चटणी टाकायचे. बट इथं डिरेक्टली तेलामध्ये मी हे टाकते चटणी आणि त्याच्यामुळे खूप मस्त वास येतो, खूप मस्त वास येतो तेलामध्ये चटणी टाकल्या. आणि यानंतर मी मसाला नाही टाकत आहे, तर यानंतर मी त्यामध्ये टाकते चिकन.
त्यानंतर हळद आणि मीठ आलंच. आता जे काय मीठ टाकायचं ते टाकून घ्यायचं, नंतर मी नाही काही करत. आणि जनरली मला आता अंदाज आलेला आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण जे आहे ते जनरली चुकत नाही, अगदी परफेक्ट होतं, ना कमी ना जास्त, कारण आता भरपूर वर्ष झालं बनवते. आणि ॲट लास्ट मी जो कांदा आणि लसूण सगळं घेतलं होतं, त्याचा जो मसाला केला होता तो मसाला मी टाकते. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला जो आहे तो कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे. आणि त्यामध्ये उकळलेलं पाणी, गरम पण नाही, फक्त उकळलेलं पाणी जितका रस्सा हवा आहे तितकं घालायचं आहे. आणि येस, शिट्टी करून घ्यायची आहे. चिकन तर एका शिट्टीमध्येच शिजतं. मी आत्ता तुमच्याशी बोलते मगासपासून, आणि मी सगळ्या लाईट्स लावून बसली आहे कारण माझी एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग होती झूम कॉलला. आणि ऑलमोस्ट एक तास चालली ती मीटिंग, आणि अकिरा मॅडमनी खूप त्रास दिला तेवढ्या वेळामध्ये. मी दाखवते तुम्हाला, हे सगळं असं पसरवून टाकलं, त्यानंतर इथे हा पसारा आणून ठेवला, ब्रश, हे कलर्स, बॉल, हा सगळा पसारा आणून ठेवला तिने. आणि खूप जास्त त्रास दिला तिने ॲक्च्युली. बट हां, झाली माझी मीटिंग. आणि दुपारचं वाजतात 2:30 वाजतात. अकिरा अभिषेक दोघे झोपलेत. अभिषेकला नेमकं आजच माझी मीटिंग होती आणि त्याला झोप लागली. आणि त्याला जेव्हा मी उठवायला गेले त्यावेळी तो बोला की माझं डोकं खूप दुखतं आहे, त्यामुळं मग अकिराला मी झोपवलं म्यूट करून आणि व्हिडिओ ऑफ करून. आणि त्यानंतर मी फक्त ऐकत राहिला. त्यानंतर मी बोलायला सुरुवात केली. सो अशी सगळी गडबड झालेली आहे. आणि आता जेवणार आहे, मी बघते आता हे दोघं उठत आहेत की नाही, आता मी जेवण घेईन कारण मला खूप जास्त भूक लागली. मम्मी पण येतील, मी चिकन बनवलं तर मम्मी पण येत आहेत जेवायला. सो त्यांना पण कॉल करते, अदरवाईज मी जेवण घेते कारण हां. आणि सध्या मी खूप जास्त झाडं वगैरे आणतो आहे, तुम्हाला कळलं असेल. सो इकडे एक झाड आलेलं आहे नवीन, बांबूचं झाड आहे जे मला नाही आवडलेलं आहे, अभिषेकने आणलं आहे. आणि आणखी एक झाड आलेलं आहे जे सिल्वर कलरमध्ये आहे. हे एक झाड आलेलं आहे जे सिल्वर कलरमध्ये आहे असं अभिषेक बोलतो आहे. बट मला असं वाटतं की हे सिमेंटमध्ये पडलेलं बुडलेलं झाड आहे, ठीक आहे, बट असं आहे. ओके, सो मी आता थोडंसं जेवण वगैरे घेते आणि त्यानंतर आपण बोलूयाच. एक गोष्ट दाखवायची राहिली माझी, 1:30 मीटिंग होती आणि ते मला मम्मींच्या इथे नेटवर्क नाही आहेत. मी मम्मींच्याकडे गेले होते रात्री आणि त्यांच्या इथे नेटवर्क नाही आहेत. सो मला जे काही मेसेजेस होते, जे काय कॉलचे मेसेजेस आले होते, ते उशिरा पोहोचले खूप जेव्हा मी माझ्या घरी आले, इवन त्या घरातून बाहेर पडले तेव्हा, कारण जिथे नेटवर्क येत नाही आणि वायफाय नाही आहे, कारण मम्मीना वायफाय नाही लागत एकटीला. सो जेव्हा मी बाहेर पडले आणि त्यानंतर मला 10:15, 10:30 समजलं की आज ती मीटिंग होणार आहे, तेव्हा मला मेसेज मिळाला. आणि त्यानंतर मला येऊन सगळं आवरायचं होतं, लिटरली सगळं आवरायचं होतं, जेवण बनवायचं होतं, सगळ्याच गोष्टी करायच्या होत्या. सो मी आल्यानंतर सगळं केलं आणि त्यानंतर जेवण झालं. आणि अर्ध्यातच तिचा मला मेसेज आला की तू लगेच जॉईन कर म्हणून. आणि त्यानंतर हा असा पसारा पडला. सी, आणि हा पसारा ठेवून तर मला जेवण जाणार नाही आहे. सो मी पहिल्यांदा हा जो पसारा आहे तो सगळा क्लीन करेन आणि त्यानंतरच जेवेन, कारण हे जर असंच ठेवलं तर मला जेवण जाणार नाही. आणि तोपर्यंत म्हणजे नाहीच पॉसिबल आहे, नेक्स्ट इम्पॉसिबल आहे की असं ठेवून जेवण वगैरे. सो आणखी एक गोष्ट मी पहिल्यांदा माझं आवर्तीन, त्यानंतर तुमच्यासोबत बोलते. सो गाईज, तुम्हाला माहिती आहे की आम्ही थोडंसं लिव्हिंग रूम डेकोर करतो आहे सध्या. आणि काही गोष्टी आम्ही बाहेरून आणलेले, काही गोष्टी म्हणजे विकत आणलेल्या आहेत, काही गोष्टी ज्या आहेत त्या DIY बनवायचा प्रयत्न करतो आहे. होपफुली हे होईल असं मला वाटतं आहे. तर हे जे आहे, ही जी क्लिप आहे ती आज शूट केलेली नाही आहे, हे खूप आधी केलेलं आहे. मी आता यामध्ये टाकते या ब्लॉगमध्ये. तर मी काही करत नाही कारण तुम्हाला माहिती आहे मी खूप वेळा बोलते की क्रिएटिव्हिटीचा आणि माझा काहीही संबंध येत नाही. बट अभिषेक खूप क्रिएटिव्ह आहे, त्याला या सगळ्या गोष्टी खूप छान जमतात. आणि तेच तो आता इथे बनवतो आहे. तर तो काय करतो आहे, प्रोटीन चिप्स जे मिळतात त्याचं ते कंटेनर आहे, गोल असतं राऊंड शेपमध्ये, तुम्हाला माहिती असेल प्रोटीन चिप्सचं कंटेनर. आणि त्याला तो
फेविकॉलनी जी आपली हे असते सुतळी असते, मला आता माहिती नाही तुमच्याकडे काय बोलतात त्याला, पण असं ब्राऊन ब्राऊन पण नाही, तुम्हाला कळेल कोणता कलर आहे, तर ते सुतळीनी तो ते पूर्ण गुंडाळून टाकतो आहे ते जे सुतळी आहे ती त्या कंटेनरला. आणि असं पण नाही की खूप वेळ लागला त्याला, अभिषेकनी खूप फटाफट ते करून टाकलं. आणि यानंतर मी तुम्हाला दाखवेन पूर्ण झालं आहे हे, आणि आम्ही लावून पण टाकलेलं आहे एका कॉर्नरला, तर ते कसं दिसतं आहे आणि कसं झालं हे तर मी तुम्हाला दाखवेन. बट खूप सुंदर झालं, मला वाटलं नव्हतं की एवढ्या साध्या गोष्टीचं एवढं सुंदर होईल, बट हे डी आय वायज असतात ते छान असतात. आणि तुम्ही पण कधीतरी घरी ट्राय करून बघा, मस्त वाटतं. आणि इथं हे डी आय वाय जे आहे ते रेडी आहे. असे तीन कंटेनरला सुतळी बांधून गोल केलं होतं, आणि ग्रास जे आहे ते मात्र आम्ही बाहेरून विकत आणलं होतं. बट हे खूप सुंदर दिसतंय, जो हा कॉर्नर आहे तो खूप ब्युटिफुल दिसतोय. गुड इव्हनिंग एव्हरीवन, मी दिसते ओके. सो संध्याकाळचे 6:15 होतात आणि मी परत एकदा आंघोळ केली सेकंड टाईम. मी ॲक्च्युली 2 वेळा आंघोळ करते दिवसातून, सकाळी एकदा आणि रात्री झोपताना एकदा. हां बाबा काय खेळायचं आहे ना, खेळायचं आहे ना, कुठे तिथे ना, येते येते येते, हाय कर, इकडे बघून कर ना. तर इग्नोर करा, कबाडचा दरवाजा अर्धवट उघडा आहे, अभिषेकचं काम असतं हे. माझं कबड लावलेलं आहे, वॉर्ड्रोब नेहमी माझं बंद असतं, अभिषेकचं अर्धवट उघडं असतं. ओके, सो मी सांगत होते की मी अशीही 2 वेळा आंघोळ करते. बघू नको फॅन बंद कर, आवाज येतो यामध्ये. बट आज मी लवकर केली कारण खूप गरम होत होतं, मी झोपून गेले सकाळी, जे कपडे होते त्याच कपड्यांवर मे बी, त्यामुळे खूप मला गरम व्हायला लागलं. आणि कदाचित प्रेग्नन्सीमुळं पण जास्त गरम होत असेल, अशा अंगातून वाफा आल्यासारखं होत होतं. सो थंड पाण्याने आंघोळ केली आणि आता जरा बरं वाटते, अखेर पण फ्रेश झाली आहे, ड्रेस चेंज केला आहे तिचा पण. आणि आता मी चहा पिणार आहे आणि अकिरासोबत पण थोडंसं खेळायचं आहे. खेळायचं म्हणजे काहीतरी ॲक्टिव्हिटी करू आम्ही, बघू आता काय ॲक्टिव्हिटी एक्झॅक्टली करायची ते. मी तिला अशा गोष्टी तिच्यासोबत खेळते, हां खेळण्याने वगैरे पण खेळते मी, त्यात तिचं ती ॲक्टिव्ह पण खेळते, पण मोस्ट ऑफ द टाईम मी अशा गोष्टी तिला करायला लावते ज्यातून ती काहीतरी शिकेल, मला वाटतं हे मी आधी पण बोलली आहे. तर येस, तर आता मी पहिल्यांदा चहा घेईन आणि त्यानंतर मी तिच्यासोबत खेळेन, असा खेळ खेळेन ज्यामधून ती काहीतरी शिकेल. तर येस, मी बोलते तुमच्याशी. सो गाईज, हा जो टाईम आहे तो आहे मम्मा आणि अकिरा टाईम. तर इथे आम्ही दोघी दिवसभरातून हा टाईम असतोच, म्हणजे एकमेकींना आम्ही हा वेळ देतो. इनफॅक्ट मी अकिराला वेळ देते, तिच्या मर्जीनी तिला जे हवं आहे ते करते. तर आज तिने, आणि मी काय केलं, तिची जी खेळणी आहेत ना ती समोर समोर ठेवते, कितीही घाण दिसलं घरामध्ये, पसारा दिसला तरी, जेणेकरून तिला असं दिसेल ते आणि ती चूज करेल की आज मला काय करायचं आहे. तर आज तिने हे इंटेलिकिट जे फर्स्ट करायचं ते तिने सांगितलं की मम्मा मला हे काढून दे, आणि मी तिला ते काढून दिलं आणि ती खेळती आहे छान त्याच्यासोबत. आणि ॲज अ मॉम तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे जे कोण मॉम असतील, आई झालेले असतील, त्यांना तर माहिती आहे की ही सायकॉलॉजी आहे लहान मुलांची, की त्यांच्या समोर वस्तू पाहिजेत, खाणं पण असेल खाऊ पण असेल तो ट्रान्सपरंट डब्यामध्ये ठेवायचा असं डॉक्टरांचं म्हणणं आहे, कारण जेव्हा मुलांना दिसतं तेव्हा त्यांना खायची इच्छा होते. सो तेच मी इथं पण अप्लाय केलं आहे तिच्या खेळण्याच्या बाबतीत. सो तिला जे हवं आहे ते ती करू शकते, काही वेळेला ती हट्टीपणा करते पण त्यावेळेला थोडीशी मी स्ट्रिक्ट राहते, बट अदरवाईज मी असंच करते की तिला जे हवं आहे ती ॲक्टिव्हिटी किंवा तो गेम, अगदी मला बाहेर जायचं असेल आणि तिला बाहेर जायचं नसेल तरी मी मग
कॅन्सल करते आणि मला किती कंटाळा आला असेल आणि ती बोलत असेल की मम्मा बाहेर जाऊया, तर मी तिच्यासोबत जाते. कारण अभिषेक एवढा तिला टाईम नाही देऊ शकत. आता तरी ठीक आहे, म्हणजे हा होता लॉकडाऊन होता किंवा थोडंसं वर्कलोड कमी होता तोपर्यंत, बट जसं काम सुरू होईल किंवा काम सुरू झालं तसं तो तिला नाही टाईम देऊ शकत जास्त. सो मी पुरेपूर तिला टाईम देण्याचा प्रयत्न करते. हे जे किट आहे, इंटेल किट आहे, ते स्पेसशी रिलेटेड आहे. म्हणजे स्पेसशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आहेत यामध्ये, आणि त्यामुळं किराला मून, सन, स्टार्स या सगळ्या गोष्टी आता समजायला लागल्यात तिला. त्यात पण ती चूजी आहे, त्यात पण तिला एक दोनच फक्त ॲक्टिव्हिटीज आवडतात. त्यामध्ये 3 की 4 ॲक्टिव्हिटीज आहेत. मोठ्या किटमध्ये भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, बट हे ट्रायल किट आहे सो यामध्ये 3 की 4 आहेत. आणि ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती अकिराची फेवरेट आहे, जे मी तिला फर्स्ट टाईम शिकवलं होतं. असं नाही की आपल्यावर आहे की आपण फर्स्ट टाईम काय शिकवायचं आणि लास्ट टाईम काय शिकवायचं, बट त्यावरती नंबर आहेत आणि त्यानुसारच आपल्याला करावं लागतं. आणि मुलं पण छान शिकतात, बट हे जे आहे ते तिला खूप आवडतं कारण तिला ते पटकन आलं होतं आणि छान खेळते ती त्याच्यासोबत. आणि हल्ली कोरोनामुळे इतकं डेंजरस आहे बाहेर ना, की घरीच तुम्ही जेवढं मुलांना शिकवाल, जेवढं बिझी ठेवाल तेवढं चांगलं आहे. आणि इकडे तिचा पसारा आहेच, तिचं हिटमी आहे काल पप्पांनी आणलेलं, आणि त्यानंतर तिचा पांडा आहे आणि तिच्या बाकीच्या पण वस्तू, असा पसारा आम्ही गोळा करून बसतो. आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा ती झोपते त्यानंतर, जर ती लवकर झोपली तर मी ते पसारा सगळा उचलून ठेवते, नाही झोपली तर उचलून ठेवते आणि बंद करून टाकते लाईट, जेणेकरून ती इकडे येत नाही. कारण मला सकाळी उठल्या माझं जे घर आहे ते फ्रेश बघायला आवडतं. बऱ्याचदा आपल्या व्लॉगची जी सुरुवात आहे ती चहानी होते, मात्र आज व्लॉगचा एंड मी चहानी करते आहे. मी मस्त इव्हिनिंग टी घेते आहे आणि येस, तर या व्लॉगचा एंड करते. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.